भाजपा प्रवक्ता शिवराय कुलकर्णी यांनी माजी मंत्री तथा काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्यावर केलेले आरोप बिनबुडाचे व हास्यास्पद असून यावरून त्यांची बौद्धिक कुवत किती कमजोर आहे हे स्पष्ट होतं. ज्या मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांनी राष्ट्रपित्याचा अपमान केला त्यांच्या विरोधात राज्यभर आंदोलन सुरू आहे. आमदार यशोमती ठाकूर यांनी संभाजी भिडे यांना अटक करण्याची रास्त मागणी केली आहे. यात गैर काय, पुरोगामी महाराष्ट्रातील महापुरुषांवर वाटेल ती टिप्पणी कराल तर आम्ही गप्प बसणार का? आमदार यशोमती ठाकूर यांनी घेतलेली भूमिका निश्चितपणे अभिमानास्पद आहे असं युवक काँग्रेसचे पंकज मोरे यांनी पत्रकार परिषदेतून सांगितलं. यावेळी भाजपवर सुद्धा शरसंधान सोडण्यात आलं. ज्या भिडेंशी आमचा संबंध नाही असे भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे सांगतात व दुसरीकडे भाजपाचे खासदार तथा अमरावती जिल्हाध्यक्ष डॉ बोंडे हे भिडेंच्या समर्थनार्थ मोर्चा काढतात तर थोर महापुरुषांविषयी संतापजनक वक्तव्य झालं असता भाजपा प्रवक्ता शिवराय कुलकर्णी यांनी शांत बसणं म्हणजे तेही कुलकर्णी वाचणंही कुलकर्णी हे स्पष्ट होत असल्याचा घणाघात युवक काँग्रेसच्या वतीनं पत्रकार परिषदेतून करण्यात आला. शिवराय कुलकर्णी बद्दल सांगायचं झालं तर कालची जी त्यांची प्रेस होती त्या प्रेस मध्ये उपस्थित असलेले चार लोक यांना बंडेरातून आमदार व्हायचं स्वप्न म्हणत होते. या चौघांच्या उरावर भारतीय जनता पार्टीने एक दुसऱ्याच पक्षाचा आमदार आणून बसवला झाला. आता तिथं हा जो आमदार आलाय यांनी स्पष्ट सांगून दिलाय की महाराष्ट्रातले नेते येतील, माझा प्रचार करतील. शिवराय कुलकर्णींनी पहिले आपली भूमिका स्पष्ट करावी, त्याला नेता मानतात की त्याचा विरोध करतात. युवक काँग्रेसचा एक शेवटच्या फळीतला जो कार्यकर्ता आहे तो देखील शिवराय कुलकर्णीनं पूर्ण उठणार. त्याच्यामुळे या बाबतीत प्रेसवाल्यांनी पण कमीत कमी म्हणजे या गोष्टीला कन्सिडर करून या सगळ्या वातावरण हे जे वातावरण चिघळण्याचं काम सुरू आहे याच्या बाबतीत प्रेसवाल्यांनी पण एक ठाम भूमिका घ्यायला पाहिजे अशी आमची कळकळीची विनंती. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.